हरिओम, माझं नाव सत्यजित पाटील, उपासना केंद्र पाल. माझी 10वीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर बोर्डाची परीक्षा येणार होती आणि मी बापूंना सांगितलं होतं की बापूराया, माझ्या पहिल्या पेपरला तू म्हणजे तुझ्या पोशाखात असणारे सर शिक्षक यावे. हे शनिवारी सांगितल्यानंतर स्वस्तिकचंद संवादमला हे सांगितलं होतं. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेचा दिवस उजाडला. मी पेपरला एक 11 वाजता पोहोचलो केंद्रावर आणि पेपर मराठीचा पहिला पेपर होता. त्यानंतर पेपरला वर्गात गेलो, बाकावर बसलो आणि सहसा मुलांचं कसं असतं की दुसऱ्या बेंचवर किंवा म्हणजे मिडल बेंचवर बसलं की थोडी भीती कमी वाटते, किंवा शेवटीच्या बेंचवर असलं की काहीच भीती वाटत नाही असं एक ठरलेलं असतं. तर या सगळ्यात मी पहिल्या बेंचवर होतो आणि भीतीही वाटत होती खूप, शिक्षक कसे पडणार. बापूला सांगून ठेवलं होतं की बापूला तूच माझ्या सेंटरवर आला पाहिजे. मग भीती होतीच मनात खूप. मराठीचा पहिला पेपर आणि अभ्यास झाला होता बऱ्यापैकी, म्हणजे चांगला झाला होता अभ्यास. आणि मग पेपर घेऊन बरे शिक्षक आले, अगदी सेम माझा बापू आल्यासारखं झालं मला. पांढरा शर्ट, ब्लॅक पॅन्ट अशा पेहरावात आणि मिशी पिळदार मिशी असणारे शिक्षक माझ्या वर्गावर आले. त्यांना बघूनच मी इतका आनंदित आणि खुश झालो की पुढच्या पेपराचं काही विचारूच नका. पेपर दिला त्यांनी, पेपर दिला, उत्तरपत्रिका दिली. उत्तरपत्रिका दिल्यानंतर मी पेपर पाहिला. पेपर मला सोपा वाटला, मी लिहायला चालू केलं पेपर. त्यानंतर मी लिखाण चालू केलं आणि पेपर खूप भराभर पेपर दिला. पेपरला 3 तास असतात, 3 तासाच्या आधी म्हणजे माझा एक 1.5 तासात पेपर बहुतेक कवर झाला. आणि सहसा मुलं पुरवणी सप्लिमेंट एका तासानंतर न घेतात, मी 1 तासाच्या आधीच पूर्ण सप्लिमेंट जोडली. पहिली सप्लिमेंट 1 तासाच्या आधी जोडली, बराबर लिहित होतो, प्रश्नही सोपे होते. आणि मराठीचा पेपर असल्यामुळे आणि मराठीची मला बऱ्यापैकी खूप चांगलं येत होतं. पेपर लिहिला आणि त्या पहिली सप्लिमेंट जोडली आणि आणखीनच कॉन्फिडन्स वाढला. त्यानंतर अशा मी मला वाटतंय की करेक्ट 7 करोड जोडला पेपर होईल तोपर्यंत. आणि पेपर खूप छान गेला, आनंदही खूप होता. आणि बापू माझ्या पेपरामध्ये आले नाही, बापू माझ्या सेंटरवर आले नाही, मला त्याचाही खूप आनंद होता. त्यानंतर असं झालं की पर्यवेक्षक जे होते त्यांनी शेवटी मला माझं नाव विचारलं, बाळ तू कोणत्या गावचा, कोणत्या शाळेचा, एवढ्या पुरवण्या किंवा एवढं कसं म्हणजे एवढ्या पुरवण्या तू कसं जोडल्यास, पेपर कसा गेला. मग मी अगदीच आनंदाने सांगितलं की मी करंजवेल शाळेतून आलो आहे, माझं नाव सत्यजित पाटील आणि मी अभ्यासाचा गेला. आणि असं ते मला सांगितलं की त्यांना सांगितलं की मी सत्यजित पाटील. मग तेही खूप उत्सुकतेने उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होते. मलाही खूप आनंद झाला, पेपर झाला. आणि घरी गेलो आणि घरातल्यांनाही सांगितलं की पेपर छान गेला आहे माझा म्हणून. आणि मग पेपर चांगला गेला असं सांगितलं घरातल्यांना. आणि मग घरातले म्हणते थांब, पुढचे पेपरांचा अभ्यास चालू कर, पुढच्या पेपरांचा अभ्यास चालू केला. असेच सगळे पेपर खूप चांगले जात होते. त्यानंतर पेपर झाल्यानंतर ना पेपर सगळे चांगले गेले तसे घरी सांगितलं. पेपर झाल्यानंतरही किती मार्क पडतील याची आपल्याला भीती असते. आणि त्यानंतर ना मी बापूंना सांगितली होती, बापू बापूराया माझा वार्षिक परीक्षेला 3रा नंबर आला आहे आणि आता मला 2रा नंबर तरी पाहिजेच, माझा अभ्यास तेवढा झालेला असू दे, तसे माझे पेपरही गेले, आता तुझं तू ठरव की तू मला किती मार्क पडावे असं बापूंना सांगितलं. त्यानंतर महिनाभर सुट्टी असती, त्यानंतर ना निकाल असतो. पेपर झालेत, महिनाभर सुट्टी होती, एन्जॉय केली सुट्टी खूप. बापूची उपासनाही खूप जोरात केली. त्यानंतर एक 7-8 जूनला जून महिन्यात निकाल असतो, 7 जूनला निकाल लागला. आणि निकाला दिवशी घरातील सगळी म्हणत होती तुला काही जास्त मार्क पडणार नाही, तुझा नंबर पण येईल का नाही माहीत नाही, पण माझं म्हणणं होतं फिक्स आणि की माझा नंबर येईल आणि मला टक्केवारी चांगली पडेल. आणि निकाल 1 वाजता असतो, निकालाच्या आधी खूप भीती वाटत होती. बापूंचा जग चालूच होता, बापूरे मला चांगला मार्क पडायला पाहिजे. त्यानंतर निकाल 1 वाजता लागला, निकाल माझ्या दीदीने पाहिला आणि मला तब्बल 90% पडले होते, 90.20. आणि मी खूप आनंदित झालो पहिल्या. त्यानंतर बापूंच्या पाया पडलो, सांगितलं बापूराया थँक्यू. आणि मेन म्हणजे मराठी माझा अगदीच, बापूराया ज्या पेपरला मला पेपर द्यायला आले त्या पेपरला मला 93 मार्क्स पडले आणि शाळेत मी त्या पेपरात टॉप केलं. आणि त्यानंतर त्या सरासरी हिंदी व इंग्लिश ह्याही पेपरला चांगले मार्क पडले होते, त्यामुळे आनंदित खूप होतो. आणि बापूरायाने आम्हाला साथ दिली त्यामुळेच मला 90% पडले.
आणि मला त्यावेळेस 90% पडून मी माझ्या शाळेत दुसरा नंबर आला आणि मी खूप आनंदी झालो. हे सगळं बापूमुळे शक्य होऊ शकतं. हरिओम.